काय सांगाल? आज पोळ्याचा बाजार, तांदूळचा बाजार आहे, तांदूळचाही शेतकरी सांगायचं होते. सरकारने 2 वर्षांमध्ये कोरोना होता, कोरोना काळामध्ये लोकांचं बरंच नुकसान झालं, त्याच्यामुळे बैल पोळा काही लोकांनी पाहिजे यावर्षी सगळे लोक आनंद आहे, तरी पण इतका आनंद आहे तर इतका पाहिजे तेवढा, कारण यावेळेस पाऊस जास्त आलाय, पिकांचं नुकसान झालं, त्याच्यामुळे पण शेतकरी अडचणीत. त्याच्यामध्ये अजून एक असं आहे का जो पोळ्याचा सण येतो आणि आमच्या अडचणीच्या काळापेक्षा येतो, म्हणजे लोकांनी खर्च केलेला असतो, लागवडी केलेल्या असतात, पेरणी केलेल्या असतात, त्याच्यात सगळा खर्च झालेला असतो, त्याच्यामुळं हा सण अडचणीतच असतो. हा सण त्याच्या नंतर जर आला असता, चिकन झाल्यानंतर उत्पन्न झाल्याच्यानंतर निघाला, लोकांनी अजून चांगला केला असता. आता ह्या काळामध्ये अशी कंडिशन आहे, त्या लोकांनी सगळ्या लागवडी करून पैसे खर्च करून आत्ताची आणि अजून उत्पन्न चालू झालेलं नाही, त्याच्यामुळे हा सण अडचण का तू तरी पण लोक विकून चुकून पैसे काढून खर्च काढून पण पण हा पोळ्याचा सण आनंदात साजरा करतात. काय सांगाल काका? मी तांबोळ येथील एक शेतकरी असून मी एवढं सांगू इच्छितो का 2 वर्षापासून जे कोरोनाचं संकट होतं त्या या संकटाच्या महामारीमध्ये आम्हाला हा बळीराजाचा जो बळीपोळा सण आहे हा सण अतिउत्साहात साजरा करता नाही आला, परंतु यावर्षी असं वाटतं का हा सण उत्साहात साजरा होईल. परंतु तरीही या निसर्गाच्या कोपामुळे थोडंसं आमचं शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान भरून येईल की नाही याची शाश्वती नाही आहे, परंतु आम्ही काही केलं तरी बैलाचा सण हा वर्षाचा साजरा करणार आहे. परंतु आम्हाला अशी आशा आहे की शासनाने सुद्धा आम्हाला काहीतरी याच्यातून तारण्यासाठी या आत्मनी संकटातून पाऊस इतका झाला, ओळं गेलं, मकामध्ये पाणी आहे, त्यामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, तरी शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याला थोडीशी मदत करावी आणि जेणेकरून आम्हाला हा सण जो आहे हा कर्ज काढून तो होईना पण आम्ही उत्साह साजरा करू अशी आम्हाला अपेक्षा आहे.